काय सांगेल आज औरंगाबाद जिल्ह्यात गडकरी साहेब आहे. आज देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री सन्माननीय गडकरी साहेब ज्यांना रोडकरी अशी उपमा संपूर्ण देशाने दिलेली आहे त्यांचं आगमन या संभाजीनगर शहरामध्ये होत आहे. 33 ते 17 कोटी रुपयाच्या कामाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते होत आहे आणि 300 पेक्षा जास्त किलोमीटरचं काम या ठिकाणी आज त्यांच्या हस्ते उद्घाटन होऊन लोकार्पण होत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये तुम्ही ऐका किंवा कुठल्याही वक्तव्यामध्ये बघा 50 कोटी किंवा 80 कोटी किंवा 100 कोटी असे नाही तर हजारो करोड रुपयाची कामं त्यांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये दिले आणि आमच्या मराठवाड्याचं वैभव असलेलं हे संभाजीनगर शहर अवजड वाहतुकीसाठी या ठिकाणी हे शहर फ्री होणार आहे आणि आवर्जून या ठिकाणी आम्ही संभाजीनगरवासी गडकरी साहेबांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अशीच कामं भविष्यात त्यांनी करत राहो अशी भगवंताजींनी प्रार्थना करतो. धन्यवाद. डॉक्टर भागवत कराड साहेब या मराठवाड्यातील एक प्रगतशील नेतृत्व या संभाजीनगरमधून त्यांना केंद्रामध्ये अर्थ खातं मिळालं आणि राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हापासून त्यांनी या विकासगतीला सुरुवात झाली आणि गॅस पाईपलाईन असेल, रस्त्यांची विविध कामे असतील. कराड साहेबांनी महत्त्वाची मागणी जी गडकरी साहेबांकडे केली आहे ती अशी आहे की औरंगाबाद शहर चिकलठाणा ते वाळूज MIDC पर्यंतचा नॉनस्टॉप ब्रिज बनवणे आणि यासाठी ही मागणी महत्त्वाची आहे की शहरातील प्रत्येक उद्योगपती, प्रत्येक कामगार या ब्रिजमुळं हायवेमधून जाताना ट्रॅफिक फ्री होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची मागणी या ठिकाणी कराड साहेबांनी केली. त्यांचे खूप खूप धन्यवाद. मी दीपक हरिराम बडे, पंचायत समिती सदस्य, गंगापूर. आज नितीन गडकरी सर औरंगाबाद शहरात आहे, किती फायदा होणार आहे औरंगाबाद जिल्ह्याला? औरंगाबाद शहर आणि त्यातल्या मराठवाड्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे की माननीय नितीनजी गडकरी इथं आलेले आहेत आणि त्यांनी खरंचच मराठवाड्याचं कसं विकास होईल या सगळ्या रोडचंच म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीत म्हणा सगळं काही आम्हाला समाधान देऊन गेले आणि हा नेता खरंचच त्यातल्या त्यात भाजपाचाच आहे आणि मानावं लागेल की त्यांनी फक्त आणि फक्त विकास कसा होईल या दृष्टीने पाहिलं आहे. नाहीतर आजकाल तुम्ही पाहताय महाराष्ट्रात राजकारण किती वेगळं चाललेलं आहे, पण या माणसाचं एवढंच आहे की त्यांचा आम्हाला अभिमान आहे की ते फक्त विकास कसा होईल आणि मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशाचा विकास कसा होईल याचाच विचार नेहमी करत असतो. मी विलास कोरडे, भाजपा सांस्कृतिक अध्यक्ष, औरंगाबाद. मी भारतीय जनता पार्टीची OBC मोर्चाची राज्याची सचिव म्हणून गडकरी साहेबांना अभिनंदन करायला आले कारण माझा सुद्धा 10 दिवसापूर्वी एक रोड ॲक्सिडेंट झाला पडेगावला आणि मी गडकरी साहेबांना आता भेटणार आहे आणि मी सांगणार आहे शहरामधला पडेगावला राहणारा रस्ता दौलताबाद टी पॉईंटपर्यंतचा तिथं डिवायडेशन नाही आहे. माझ्यासारखे आतापर्यंत किती लोक त्या रस्त्यावर पडले, एका सोबत 7-7 गाड्यांच्या लाईन चालतात. त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीचे अभिमानानं सांगेल की मी एक कार्यकर्ती म्हणून गडकरी साहेबांचं कौतुक करायला आले की माझ्यासारखे छोट्या छोट्या लोकांचे ॲक्सिडेंट होऊन ते मृत्यू पडतात आणि त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आज माझंसुद्धा पती आणि पत्नीचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकत होतं. असे हजारो कुटुंब वाचवण्यासाठी गडकरी साहेब या शहरात आले, त्यामुळं मी सुद्धा आजारी असताना साहेबांचं कौतुक करायला आणि आभार व्यक्त करायला या सभेमध्ये आले आणि माझ्या सगळ्या महिला मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आणि आमचं असं म्हणणं राहील की सगळे रस्ते बनवताना डिवायडेशन असेल, लायसन असेल चालवणाऱ्याचं, म्हणजे सगळे कॅमेरे असावे, म्हणजे गाड्या चालवणाऱ्यांनी लक्ष देऊन जर गाड्या चालवल्या तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल. कारण रस्ता बनवणं हा एक विषय असून त्याचे सुद्धा छोटे छोटे मुद्दे लक्षात घेऊन कॅमेरे सगळं लावलं तर रस्त्यावर जाणारी वाहतूक सुरळीत चालेल आणि अपघात कमी होतील. आणि कराड साहेब आमचे नेते आहेत, एवढ्या देशाच्या कार्यक्रमात व्यस्त असताना सुद्धा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीचा ॲक्सिडेंट झाला असताना मला हॉस्पिटलमध्ये भेटायला आले. खरंच आमची भारतीय जनता पार्टी ही वेगळ्या पद्धतीनं काम करते आणि हे नेतृत्व जसं गडकरी साहेब रोडकरी आहे तसेच आमचे भागवतजी कराड साहेबसुद्धा एक पूर्ण देशाचं कणखर नेतृत्व करत आहे आणि महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून देशभर लोन देण्याचा विषयसुद्धा भागवत कराड साहेबांनी सुरू केलेला आहे. आज गडकरी साहेब औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, औरंगाबाद शहरात आहे, कितका फायदा होणार आहे औरंगाबाद शहराला? हो, औरंगाबादला याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि डॉक्टर साहेब मंत्री झाल्यापासून प्रचंड कामाची गंगा वाहत आहे अक्षरशः.
आणि रोडचे लोकार्पण आहे आणि नवीन रोडचे भूमिपूजनही आहे। येत्या 5 वर्षात आपल्याला विकासाची गंगा वाहताना दिसेल। इथे कराड साहेबांबद्दल काय सांगाल? साहेब, कराड साहेबांनी तर आम्हाला खूप न्याय दिलेला आहे, खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे, अजून खूप चांगल्या प्रकारे विकास होणार आहे आणि ही इच्छा व्यक्त करतो की कराड साहेबांनी अजून खूप चांगला विकास करावा। आपलं नाव आणि पद सांगा। माझं नाव ॲडव्होकेट संदीप वाघ, मी उद्योग आघाडीचा सरचिटणीस आहे।